नमस्कार, मी सुप्रिया। सुप्रियाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। संक्रांत सण जवळ येत आहे, त्याची आपल्याला डिटेल माहिती बघायची आहे की हा सण साजरा का करतो, त्याच्यासाठी आपल्याला काय काय गरजेचं असतं, याची डिटेल माहिती मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हा सण जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे हिंदू कॅलेंडरप्रमाणे हा सण पौष महिन्यामध्ये शक्यतो 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी या दरम्यान हा मकर संक्रांतीचा सण येतो। या दिवशी सूर्य एका राशीतून म्हणजे धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, याला आपण मकर संक्रांत असे म्हणतो। ती पौराणिक आख्यायिका अशी आहे की शंकासूर नावाचा राक्षस होता, तो लोकांचा खूप छळ करत असे, म्हणून संक्रांत देवीने या राक्षसाचा वध केला तो याच दिवशी, म्हणून याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं। मकर संक्रांत शुक्रवार दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2:29 ते सूर्यास्तापर्यंत याचा पुण्यकाळ आहे। यावर्षी संक्रांत देवीचे वाहन वाघ आहे, तर उपवाहन घोडा आहे आणि तिने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे। वयाने कुमारिका असून एका हातात जाईचे फूल आणि दुसऱ्या हातात गदा घेतलेली आहे। केशरचा किळा लावलेला आहे आणि मोती धारण केला आहे। ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेकडे पाहत आहे। अजून एक तुम्हाला गंमत सांगणार आहे, ती म्हणजे बघू शकता की मी आज काळी साडी घातली आहे। तर संक्रांत सणाला काळीच साडी का घालतात, कारण हिंदू धर्मामध्ये बाकीच्या सणांना आपण काळी साडी अशुभ मानली जाते, मग ह्याच सणाला काळी साडी का घातली जाते, तर त्याच्यामागे एक कारण आहे। कारण हा सण थंडीच्या दिवसात येतो आणि काळा जो कलर असतो तो उष्णता शोषून घेण्याचं काम करतो, म्हणून काळी साडी या संक्रांतीला घातली जाते। शरीरामध्ये ऊब निर्माण करण्यासाठी एक तर आपण काळे वस्त्र परिधान करतो आणि त्याचबरोबर तिळगुळही आपण खातो, तर याचं कारण म्हणजे तिळगुळामध्ये उष्णता असते आणि ती आपल्या शरीराला आवश्यक असते। आपल्या हिंदू धर्मामध्ये दान करण्याला विशेष असं महत्त्व आहे, म्हणून या संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये आपण नवीन भांडी, कपडे, त्याचप्रमाणे गाईला घास, तिळगुळ अशा अनेक वस्तू आपण दान करू शकतो। या सणाचा शेतीशीसुद्धा संबंध आहे, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये ऊस, बोरे, त्याचप्रमाणे आवळा, चिंच असे अनेक पिके पिकली जातात, शेतामध्ये येतात, तर त्याचंसुद्धा या सुगडामध्ये देवीला आपण वाण देतो किंवा देवीला अर्पण करतो। हा सण आपण 3 दिवस साजरा करतो, एक म्हणजे भोगी, दुसरं म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत। तर पहिला दिवस 13 तारखेला म्हणजे गुरुवारी येत आहे, दुसरा दिवस मेन संक्रांत म्हणजे 14 तारखेला शुक्रवारी येत आहे आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत हा आपल्याला शनिवारी येत आहे। तर भोगीच्या दिवशी आपण शक्यतो तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी आपण नैवेद्याला करतो आणि त्याचप्रमाणे कोणाकडे असेल तर दाल खिचडी आपण बनवतो। त्याचप्रमाणे संक्रांती दिवशी आपण तिळगुळाच्या पोळ्या बनवतो। प्रत्येक जणांकडं बनवण्याच्या किंवा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत। तर ह्या येणाऱ्या सणाला तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।